पंतांच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणारे भाविक अखंड भजन सेवा व श्री पंतांच्या जयघोषात रविवारी श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला। त्यामुळे पंतनामाच्या गजरात अवघी पंत बाळेकुंद्री दुमदुमली। रविवारी यात्रेचा मुख्य दिवस होता। पुण्यस्मरण कार्यक्रमानंतर सकाळी पंतवाड्यातून पालखी मिरवणूक निघाली। चांदीच्या पालखीत विराजमान श्री पंतांच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दूरवरून आलेल्या भाविकांनी तरुण भारत सोशल मीडियाजवळ आपली पंतभक्ती प्रकट केली। 22 वर्ष मी इकडे सेवेत आहे पंतांच्या। 95 साली अनुग्रह झाला। संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराजांनी याला चितशक्ती संप्रदाय असं म्हटलेलं आहे। आणि या संप्रदायाचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही आता बघत असाल, शूटिंग करत असाल सगळीकडे, तर अशिक्षितातला अशिक्षित माणूस आणि सुशिक्षितातला सुशिक्षित माणूस हे दोघंही एकाच प्रेमाने एका वेळी इथे रमतात। हे या संप्रदायाचं पहिलं वैशिष्ट्य आहे। कारण पंतांनी फक्त प्रेम प्रेम प्रेम, बुद्धिजीवी लोकांचं इथे काम नाही। बुद्धिजीवी रमतात पण ते प्रेमात रमतात। या संप्रदायाचं मूळ वैशिष्ट्य हा सद्गुरूचा प्रेम आहे। आणि 100 वर्षापूर्वीपासून, म्हणजे पंतांनी देह ठेवल्यापासून, पंतांनी समाधी घेतल्यापासून, हा प्रेमा जो अखंड या वास्तूत भरून राहिलेला आहे, तो प्रेमा भोगण्याकरता ही सगळी लाखो माणसं आज इकडे जमा होतात। आणि आम्हीसुद्धा त्यांच्यातलेच एक, त्यांच्या सेवेकरता इथे कायम येत असतो। त्यांचा प्रेम भोगण्याकरता, त्यांची शांती भोगण्याकरता आम्ही इथे येतो। गेली 50 वर्ष सतत श्री पंत भक्त मंडळ मुंबई हे कार्यरत आहे। आणि श्री पंत पंतांचा अनुभव, पंतांचा बोध हा सर्व प्रसारित करण्यासाठी मंडळ हे झटत आहे। मंडळाचे वार्षिक 3 उपक्रम सुरू असतात। एक प्रथम धुलीवंदन मेळावा, जो आम्ही भजनाला प्राधान्य देतो आणि त्यासाठी आम्ही भजन सेवा म्हणून एक भजन स्पर्धा आयोजित करतो। आणि ज्या भजन स्पर्धेमध्ये 3 पारितोषिकं ठेवलेली असतात, मुंबईतील 17 ते 18 मंडळ यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतात। आणि त्यामध्ये एकदम अटीतटीची अशी लढत असते की सद्गुरूची, आमच्या पंत महाराजांची भजनं ही कशी लोकांच्या ओठावर रुळतील यासाठी हा प्रयत्न। पूज्यस्थानी जाऊन पालखी गावातील वाड्यात पोहोचल्यावर उत्सवाची सांगता करण्यात आली।
आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत युट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.